सिटी न्यूज वसा जनसेवेचा। हिट अँड रन या कायद्याच्या विरोधात देशभर आंदोलन सुरू असताना याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सर्व वाहन चालक संघटनेनं 10 जानेवारीला बंदचा इशारा दिला। अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व ट्रॅक ट्रॅव्हल्ससह इतर वाहने चालू देणार नसल्याच्या अमरावती जिल्हा वाहन कृती समितीच्या वतीने इशारा दिला होता। याच दरम्यान 10 जानेवारीच्या पहाटे अचानक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी सकाळी 4:30 वाजताच्या दरम्यान वेलकम पॉईंटसह राष्ट्रीय महामार्ग 6 बायपास जवळ धाव घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यास सुरुवात केली। या दरम्यान ट्रॅव्हल ट्रकला अडवण्यात आल्यानं ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण झाली होती। रस्त्यावर अनेक ट्रॅक ट्रॅव्हलच्या रांगा लागल्या होत्या। याचीच माहिती पोलिसांना मिळताच पोलीस अधिकारी सह QRT पथकानं धाव घेतली। दोन्ही चौकात निर्माण झालेला चक्का जाम ठिकाणी लागलेल्या रांगा पूर्ववत करण्यात आल्या। पोलिसांनी धाव घेतल्यानं येथील परिस्थिती हाताळण्यात आली। यावेळी अनेक प्रवाशांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे। अमरावती जिल्ह्यातील वाहने बंदच्या आंदोलनात 10 जानेवारीच्या सकाळी पहिलेच आंदोलन यावेळी दिसून आले। आता दुपारपर्यंत आणखीन कोणत्या ठिकाणी आंदोलन होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नाशिक मनमाड येथील डेपोत महाराष्ट्रातून येणारे सर्व टँकर वाहतूक रात्री 12 नंतर बंद करून चक्का जाम करून निषेध नोंदवलाय। सिटी न्यूज बुलढाणा। विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रोस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रोस्कॉपी व एंडोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी